नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जामनेर येथील पोलीस स्टेशन कडून रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। सोशल मीडियावर तणाव निर्माण करणारे संदेश फॉरवर्ड न करता त्यांचा स्क्रीनशॉट काढून पोलीस प्रशासनाकडे द्या, त्याचा तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी याप्रसंगी सांगितले। राज्याचे माजी मंत्री आणि जामनेरचे आमदार गिरीश महाजन, तहसीलदार अरुण शेवाळे, जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि हिंदू मुस्लिम बांधव यांच्यासह पोलीस कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते। शहराच्या शांततेसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेविषयी ताण येऊ देणार नाही असे आश्वासन उपस्थितांनी दिले। अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी जामनेरवासियांचे आभार मानले। मी समाजासाठी झगडतो आणि माझ्या धर्मासाठी समाजासाठी येतो, त्यांना हे सांगितलं पाहिजे की खऱ्या अर्थाने तुला यायचं असेल ना तर तू समाज कार्य करून दाखव, जे फार अवघड आहे। कोणी काय म्हटलं नाही, एकदा दगड फेकून गेलं, दोन दगड फेकले ते खूप सोपं आहे आणि पळून गेला, समोर येत नाही। दगड फेकून फक्त पळून जाऊ शकतो, पण त्याला म्हटलं तुझ्या समाजातल्या 10 लोकांना मदत कर जरा महिनाभर, तर कोणी येणार नाही समोर। तर अशा खोटा समाज कार्य धार्मिक कार्य करणाऱ्या लोकांना आपल्याला उघडं पाडावं लागणार आहे। अशा लोकांमुळे आपलं जीवन धोक्यात येणार नाही यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत। आपण सर्वजण ते करत आहात याची मला खात्री आहे। या 5 रमजान महिन्याच्या येणाऱ्या रमजान ईदच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। अक्षय तृतीया, परशुराम जयंती त्याच दिवशी आहे, त्यासाठी शुभेच्छा देतो। सोशल मीडियातले मेसेजेस वगैरे जर पाहिले तर मग मात्र असं जाणीव होतं की आपल्याला काहीतरी धोक्यात आणलेलं आहे की काय। सो ही भावना मनातनं काढून टाका, स्वतःकडे पहा, बाजूच्याकडे पहा, मित्राकडे पहा। असं कुठे काही नाहीये की कोणी कोणाला मारतंय त्याच्यावर अन्याय होतोय आणि पोलीस काही करत नाही किंवा प्रशासन काही करत नाही किंवा त्यांची रोजीरोटी मध्ये कोणीतरी अडचणी आणतंय प्रशासन कारवाई करत नाही, असं काहीही होत नाही आहे। प्रशासन खंबीर आहे, पोलीस प्रशासन कायद्याने कायद्याची अंमलबजावणी 100% करेल। मग यामध्ये जो मुद्दा आम्ही आता मांडला तो सोशल मीडियामध्ये तणाव निर्माण करण्याचे मेसेज प्रसारित करणाऱ्यांना, जनरेट करणाऱ्यांना आपल्याला कायदेशीररित्या धडा शिकवावा लागेल, ना की त्या मेसेजच्या माध्यमातून आपण 4-5 जणांनी एकत्र यायचं, तो मेसेज फॉरवर्ड करायचा आणि तणाव निर्माण झालाय अशी परिस्थिती करायची। असं न करता यांना एक्सपोज करायचं, यांना उघडं पाडायचंय, त्यासाठी पोलीस प्रशासनाकडे या। मला VI शिंदे यांनी सांगितलं की त्यांनी एक ग्रुप केलेला आहे आणि अशा कोणी काही मेसेज टाकले तर त्याचे स्क्रीनशॉट काढून आमच्याकडे टाकले जात आहेत आणि अशांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे।